तुम्हाला कल्पना आहे का, प्रत्येक वर्षी जगभरात जवळजवळ 80 मिलियन झाडं कापली जातात. त्यामुळे यावेळी स्वतः ख्रिसमस ट्री बनवून आपण नाताळचा सण साजरा करू. यासाठी आपल्याला हिरव्या रंगाचे 8 कागद लागतील. सुरुवातीला एक चौरस घ्या आणि तो मध्यभागी दुमडा. लांबी आणि रुंदीच्या बाजूने तसंच दोन्ही कर्णाच्या बाजूनेही तो मध्यभागी दुमडा. आता या चौरसाचे सगळे कोपरे आतल्या बाजूला मध्यबिंदूपर्यंत दुमडा, ज्यामुळे आतल्या बाजूस आणखीन एक छोटा चौरस तयार होईल, जो मूळ चौरसाच्या बरोबर निम्मा आकाराचा असेल. आता इथे दाखवल्याप्रमाणे आतील चौरसाचे सर्व काठ चिमटीत धरून 8 ढकला, म्हणजे पिरामिडसारखी रचना मिळेल. आता हा त्रिकोणी भाग खाली ठेवा आणि तो मध्यभागी दुमडल्यावर जो मागील बाजूस छोटा त्रिकोण तयार होईल तो अशा प्रकारे आतमध्ये खोचून टाका. उरलेल्या 3 त्रिकोणांसाठी हीच कृती पुन्हा करा, म्हणजे आपल्या ख्रिसमस ट्रीचं प्राथमिक स्वरूप तयार होईल. आता आपल्याला असेच एकूण 8 पिरामिड्स बनवायचे आहेत. नंतर सर्वात मोठा पिरामिड खाली, मग त्यावर त्याहून छोटा, त्यावर त्याहून छोटा, असे 8ही पिरामिड्स एकमेकांवर खोचून घ्या, म्हणजे आपलं पिरामिड किंवा शंकू आकाराचं ख्रिसमस ट्री तयार होईल. आणि खऱ्या ख्रिसमस ट्रीच्या आकारासारखंच आता याला सजवण्यासाठी सगळ्यात वर टोकाला प्लास्टिक किंवा कागदी चांदणी चिकटवा, जी तुम्ही स्वतः हातानेही बनवू शकता. आणि तुमच्या कागदी घराजवळ हे ख्रिसमस ट्री उभा करून त्याचा आनंद घ्या. या मुलींप्रमाणेच यावर्षी कागदी ख्रिसमस ट्री बनवून आपण नाताळ सण साजरा करूयात आणि वृक्षतोड न करता पर्यावरण संवर्धनात हातभार लावूयात.